नमस्कार, मी शुभम शिंदे। सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आजचा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांवरती सध्या लंपीचं मोठं संकट उभा ठाकलेलं होतं आणि आता हेच संकट आणखीनच गडद होत चाललेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण देशामध्ये आतापर्यंत अंदाजे 1 लाखापेक्षा जास्त जनावरांचा लंपीनं मृत्यू झालाय, यामध्ये महाराष्ट्रातील जनावरांचा देखील समावेश आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायावरती यामुळे मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आधीच अवकाळी पावसानं शेतकरी राजा संकटात सापडलेला असताना स्वतःच्या दारासमोरील गोधन वाचवणं हे आता बळीराजाच्या समोर मोठं आव्हान उभा ठाकलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खरंच उभा आहे का? लंपीसाठी आवश्यक त्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे का, की सरकारनं आणखीन काही महत्त्वाच्या उपाययोजना राज्यात लंपीसाठी राबवायला पाहिजे? दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि त्याला जर आणखीन अग्रेसर बनवायचं असेल तर सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी कशा पद्धतीनं उभा राहायला हवं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला विचारूयात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात। पाहूयात, सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकारच्या दरबारी नेमक्या मागण्या काय आहे ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय। मी पहिल्यांदा जातो यवतमाळमध्ये, आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्याशी जोडलेले आहेत। संजयजी, यवतमाळमध्ये लंपीच्या संदर्भातली सध्याची परिस्थिती काय आहे? सरकारच्या माध्यमातून ज्या उपाययोजना राबवण्यात यायला हव्यात त्या राबवल्या जात आहेत का? आणि जर जात नसेल तर शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी नेमकी काय आहे? नक्कीच शुभम सर, आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा हा वारंवार जो जिल्हा आहे हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून मानला जातो। अशात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा अतोनात जे पावसामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे, आता लंपीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा चालू आहे। अशातच बोलण्याकरिता काही शेतकरी, काही पशुवैद्यकीय चिकित्सक, काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। मी सुरुवातीला जातो एका शेतकऱ्याकडे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर आठवण जे संकट आलेलं आहे, हा संकट कुठेतरी थांबावं। अशा शेतकऱ्यांना आता काय दिलासा दिला पाहिजे? सीएमनी काय सांगणार? मुळात यावर्षी प्रचंड पर्जन्यमान झालं, खूप मोठा पाऊस झाला, शेती पिकाची मोठी हानी झाली। त्या दुःखात शेतकरी असतानाच एक लंपी आजार आला, म्हणजे जे दुय्यम व्यवसाय म्हणून दुधाचा जे शेतकरी व्यवसाय करत होते अचानक त्यांचं सगळं अर्थव्यवस्था कोलमडल्या गेली। जिल्ह्यामध्ये गाई, म्हशी असेल, बैल असेल, वासरं असेल, याच्यावरती या लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला। अशाच्यात 136, माझ्या माहितीप्रमाणे 136 पशुधन आपल्यात आपण जिल्ह्यानं गमावलेलं आहे। पण सरकारने अत्यंत यासाठी तोकडी मदत जाहीर केली आहे। गाईसाठी 30,000 रुपये, बैल म्हणा किंवा म्हैस ह्या ज्या इतर पशुधन आहे त्यासाठी 25,000, ही मदत अत्यंत तुकडी आहे। आणि शेतकरी आधीच भरडला गेलेला आहे, त्यामुळे खरं तर मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या हिताकडे, त्यांना थोडंसं सरे आर्थिक सरे देण्याकडे सरकारचा कल असायला पाहिजे, पण दुर्दैवाने हे दिसत नाही। एकंदरीतच शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण आहे की काय? म्हणजे कोणतंही सरकार येऊ, शेतकरी अडचणीत असला तर त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम प्रत्येक सरकार करत आला आहे, आणि दुर्दैवाने हे चुकीचं आहे। त्यामुळे माझी अशी एक मागणी आहे की ज्यांनी पशुधन गमावलेलं आहे त्यांना सरकारने मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना थोडंसं आर्थिक सरे लाभेल आणि ते जे आज आर्थिक खाईत ढकलल्या गेल्या त्यांना कुठेतरी एक यथोचित न्याय देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे अशी माझी मागणी। नक्कीच, एकीकडे पाहिलं भाऊ आपण तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत 136 जे आहेत जनावरं दगावलेले, अशात आतापर्यंत 24 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाल्याचं सांगत आहेत। नेमकी ही मदत जी आहे ही मदत पुरेशी आहे का, काय सांगणार तुम्ही सीएमला? निश्चित महाराष्ट्र सरकारने आता जो उपक्रम राबवलेला आहे लंपी आजारामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं लॉस झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणतः शासनाने 24 लाख रुपये यवतमाळ जिल्ह्याला दिलेला आहे। भाऊ म्हणतात त्याप्रमाणे निश्चित बरोबर आहे, हा यवतमाळ जिल्हा अतिशय दुर्गम भाग आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आहे आणि अशातच ह्या कोरोनाच्या काळामध्येही बरेचसे दिवस शेतकऱ्यांचे वाईट दिवसाचे गेलेत आणि आता अगदी चांगले दिवसही यायचे अशा टायमाला लंपी आजाराने अनेक शेतकऱ्यांवर हा प्रसंग कोसळलेला आहे। अशामध्ये शासनाने ज्या ज्या लोकांचे, ज्या शेतकऱ्यांचे
जनावरं लंपी आजारामुळे गमावली असतील अशा शेतकऱ्यांनी शासनाने एक भरीवशी चांगली मदत देण्याचं पूर्ण काम केलं आहे. परंतु काही शेतकरी आहेत त्यांनी ज्या प्रकारे शासनाकडे जो अर्ज करायला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा जो प्रस्ताव शासनाकडे द्यायला पाहिजे तो दिला नसेल अशा शेतकऱ्यांनी शासनाने पुन्हा तो प्रस्ताव देऊन त्यांना चांगली जी मदत आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे काम करताय जे आमचे पशुवैद्यकीय अधिकारी त्यांनी सुद्धा अजून चांगल्या प्रकारे या लंपी आजारामध्ये काम केलं आणि घरोघरी जाऊन त्यांनी लसीकरण केलं. या ठिकाणी 93% यवतमाळ जिल्ह्याचं लसीकरण दिलेलं आहे आणि साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 60% जे लसीकरण राहिलं आहे त्यामध्ये काही गरोदर जनावरं असतील छोटे बच्चू असतील अशा लोकांचं अशा जनावरांचं लसीकरण झालं नाही. ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असतील तो शासनाचा एक भाग असेल तो निश्चित तो पूर्ण करून लोकांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. एकीकडे जर पाहिलं तर आपल्यासोबत पशुवैद्यकीय सुद्धा अधिकारी आहेत. मला सांगा भाऊ, आता जर लंपी आजार सगळीकडे पसरलेला आहे अशा तर शेतकऱ्यांनी कशा उपाययोजना करायला पाहिजे, काय सांगणार तुम्ही या संदर्भात? सर्वप्रथम म्हणजे पशुपालकांनी जनावरांची खरेदी विक्री थांबवावी लागेल, त्यामुळे दुसऱ्या भागातील जनावर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात येत आहे व रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे मोठ्या प्रमाणात. प्रत्येक गावात आम्ही लसीकरण केलं आहे सुरुवातीला, आपला म्हणजे जिल्ह्याचा आकडा चांगला आहे, 93% लसीकरण झालं आहे पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात. आणि आपण म्हणजे कोट्यातल्या म्हणजे स्वच्छता कोट्यातली निर्जंतुकरण कोटा केला पाहिजे, वेळोवेळी जनावरांचा थरारा केला पाहिजे, जनावर धुणे व गावात बाधित जनावरांना वेगळं ठेवलं पाहिजे व बाधित म्हणजे गोट्यात एखादं बाधित जनावर असेल आपला तर निरोगी जनावरांना त्यांच्यापासून दूर ठेवलं पाहिजे, कारण तो आजार हा लाळेतून डोळ्यातील म्हणजे पाणी येणार चिपळ त्याच्यातून पसरणारा आजार आहे. ठीक आहे, नक्की. एकीकडे जर पाहिलं तर कोरोनापासून आतापर्यंत शेतकरी मिठाकुटीला आहे, 3 वर्ष कोरोनात गेले, त्यानंतर दुष्काळाचा यवतमाळ दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्हा गेलेला, ओला दुष्काळ झालेला आहे, आता लंपी आजार आहे, काय सांगणार तुम्ही या संदर्भात शेतकऱ्यांना सरकारला? सरकारला काय सांगायचंय की बा शेतकऱ्याला कुठलीही मदत कोणत्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही, फक्त जी द्यायची म्हणून नावासाठी दिल्या जाते. आणि लंपी आजारामध्ये हा यूपीमध्ये पहिल्यांदा सुरू झाला, एमपी आणि यूपीमध्ये, त्याचा बोध घेऊन पटकन जर लसीकरण आपण पहिले सुरुवातीला केलं असतं तर एवढे जनावरं दगावले नसते. आणि आज आपण बैलाला 10-20 हजार 25 हजार रुपये देतो, बैल एक बैल 70-80 हजाराचा येतो चांगला बैल, आणि खट्यावट्या जो का शेतीला कामी येत नाही जो कापण्यासाठी जातो. परंतु या गाई यवतमाळमधून संजय राठोड आपल्याला या संदर्भातली माहिती देतात. यवतमाळमधल्या शेतकऱ्यांचं म्हणणं देखील आपण ऐकलेलं आहे. सरकारनं लसीकरणाला सर्वात आधी सुरुवात करायला पाहिजे होती अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी केलेली आहे. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, लंपीच्या संदर्भात सरकारनं कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना आतापर्यंत राबवल्या आणि आणखीन कशा पद्धतीचा राबवायला हव्या, या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या याच मागणीची दखल घ्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो. तुर्तास सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाही विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.